माना डोंगरी प्रभाग 8 साईराम चौक में अवैध तरीके से मोबाइल टावर लगाया जा रहा है। इसी विरोध में स्थानीय महिलाओं ने मुख्य अधिकारी अर्चना मेढ़े को ज्ञापन सौंपा था। तत्पश्चात नगर परिषद द्वारा मोबाइल टावर निर्माण रोकने हेतु 3 दिन का नोटिस दिया गया, लेकिन नोटिस देने पर भी काम बंद नहीं हुआ। यह देख पुनः स्थानीय महिलाओं मुख्य अधिकारी का घेराव किया और काम रोकने की मांग की। वहीं इस मसले को लेकर गटने बालू मोरे ने अगुवाही करते हुए कहा है कि लोगों के स्वास्थ्य को देखते हुए इस प्रभाग का नगर सेवक इस नाते से नगर परिषद से विनती की है कि बिना विलम्ब मोबाइल टावर का साहित्य जब्त कर नगर परिषद में जमा कराया जाए और मोबाइल टावर कंपनी पर कार्रवाई की जाए। वहीं मुख्य अधिकारी ने टावर तपातीश कर उचित कार्रवाई करने का आश्वासन दिया है। झगड़ा करते बोलत नहीं, आजूबाजू लोग सपोर्ट देता है, सपोर्ट तैयार है। आम नको है टावर, आम घरी मतारे है, मुल है, बीमारी वाले लोग है, हजारो लोक राहते। माझा प्रॉब्लेम नाही, सगळ्यांचाच प्रॉब्लेम आहे। प्रभाग नंबर 8 आणि आम्हाला तो टावर नको आहे तिथे, कारण लहान मुलं आणि म्हातारे लोक आहे आमच्या एरियामध्ये, त्यांच्यावर आणि अतिक्रमणची जागा आहे। अतिक्रमणची जागा आहे, जवळजवळ घर आहे, जवळजवळ घर आहे, कसं चिपकू चिपकू घर आहे, तीन तीन फुटाच्या अशा गल्ल्या सुटलेल्या आहे आणि चिपकू चिपकू अशा भिंतीला भिंती लागून आहे। काय वस्तू नाव काय आहे ते? साईराम चौक वालाडोंगरी, ते जिओचं आहे, एअरटेल आहे आणि एअरटेलचा, एअरटेल दोन्ही झालेला आहे आणि एअरटेलचा आता लावत आहे। खूप तिथे दाट अशी लोकसंख्या असल्यामुळे तिथे काही लोकांच्या घरावर, एक दोन लोकांच्या घरावरती तिथे मोबाईलचे टावरचे अवैध काम सुरू आहे। त्या महिलांनी तिथल्या 250 महिलांच्या सह्यानिशी मागील 21 तारखेला नगर परिषद कार्यालयाला वाराणडोंगरीला तो त्यांनी तक्रार अर्ज दिलेला आहे। त्या अनुषंगाने नगर परिषद प्रशासनाने तेथील त्यांच्या घरावरती अवैध टावरचं काम चालू आहे, त्यांना रितसर नोटीससुद्धा दिलेली आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे का तुम्ही 3 दिवसाच्या आत ते अवैध टावरचं काम थांबवून तेथील साहित्य काढून घ्यावं। पण त्यांनी अजूनही ते साहित्य वाईवर्ट टावरचं काढलेलं नाही। आज पुन्हा त्या महिला आल्या होत्या, तिथल्या लोकांच्या आरोग्याचा धोका लक्षात घेता आणि मी त्या प्रभागाचा नगरसेवक या नात्याने माझी प्रशासनाला विनंती आहे की आपण आपल्या स्तरावर जे अतिक्रमण जागेवरती अवैध टावरचे काम चालू आहे, आपण दिलेली नोटीस दिल्या, जर ते जुमानत असेल तर आपण दिलेल्या मुद्द्याच्या बाहेर आपण ताबडतोब त्यांचं अवैध टावरचं साहित्य जप्त करून ते आपल्या शासन जमा करावं आणि तिथल्या लोकांना आरोग्यापासून मुक्तता द्यावी, जेणेकरून त्यांचा आरोग्याचा प्रश्न हा निर्माण झालेला आहे। तर माझी शासनाला विनंती आहे की त्यांनी ताबडतोब आपल्या स्तरावर ते कार्यवाही करून अवैध टावरचं साहित्य त्यांनी जप्त करून आपल्या कार्यालयाला ते जमा करावे। हिंगना से NBCN न्यूज के लिए आशीष गोंडाने की रिपोर्ट।